काल आणि कामाचे एक्झाम्पल आहे ते स्टार्ट करतोय. पहिले एक्झाम्पल आहे बाळांनो, पहा काही अडचण असेल तर मला लगेच विचारत जा. पहिले एक्झाम्पल आहे बाळांनो, 15 मजूर एक काम दररोज 8 तास करून, 15 मजूर दररोज 8 तास काम करून 18 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात. तर तेच काम 16 मजूर, तर तेच काम 16 मजूर रोज 1 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे बाळांनो या ठिकाणी आपल्याला दिवस विचारले. काय विचारले? दिवस. चला सोडवा. 15 मजूर एक काम 8 तास करतात दररोज, आणि अशा प्रकारे जर काम केलं तर ते 18 दिवसात काम पूर्ण करतात. तर ते म्हणतात 16 मजूर आहे, तर 16 मजूर आहे म्हणजे पहिले होते 15, आता 3 मजूर एक्स्ट्रा झाले. तर मग म्हणतात तर अशा प्रकारे जर 16 मजूर असतील तर ते रोज 1 तास काम करत असतात, तर ते काम पूर्ण होण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील? ऑप्शन 4 दिलेले आहे मी तुमच्याकडे. 4 ऑप्शन मधला जो उत्तर असेल ते तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा. चला सोडतोय का बाळांनो? लगेच सोडून देऊ मी तुम्हाला. तर सुटलं पाहिजे एवढ्या वेळेमध्ये, तुम्हाला तर सहज सुटायला पाहिजे नव्हतं ते. ठीक आहे चला. किती मजदूर बाळांनो या ठिकाणी? एकदम सायलेंट हा. 15 मजूर आहे दररोज किती तास काम करता बाळांनो? 8 तास काम करता. ओके, मल्टीप्लाय दररोज 8 तास काम केल्यानंतर ते काम किती दिवसात पूर्ण करताय बाळांनो? 18 दिवसात पूर्ण करता. बस क्लिअर. पहिला मुद्दा काय? 15 मजदूर आहे ते दररोज 8 तास काम करताय आणि 18 दिवसात ते काय आहे ते काम. या ठिकाणी कामाबद्दल बोलले नाही ते, आपल्याला सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलं. ओके, नंतर काय म्हणतात ते? 16 मजूर आहे. किती आहे बाळांनो? 16 मजूर आहे. पहिले 15 होते, आता म्हणतात 16 मजूर आहे. 16 मजूर दररोज किती तास काम करता? 1 तास काम करतात. तर किती दिवसात किंवा डे काही पण द्या तुम्ही, किती दिवसात ते काम पूर्ण करते? ज्यांचा आला असेल बाळांनो अप्रतिम, ज्यांचा आला नाही त्यांनी लक्ष द्या. आता या ठिकाणी 16 मल्टिप्लाय 1 हे दोघं गुणाकार, डायरेक्ट गुणाकार करायचं नाही, वेळ खर्च करायचा नाही. हे 16 गुणाकारामध्ये 1 या ठिकाणी मल्टिप्लाय मध्ये असतील तर बाळांनो ते बरोबर चिन्हाचिकडे येताना काय करतील? भागाकारामध्ये जातील. मग पहा 15 गुणाकारामध्ये 8, गुणाकारामध्ये बाळांनो 18, आणि छेदस्थानामध्ये हे 16 1 16 म्हणजे 16 राहणार आहे. बरोबर काय असतील तर डे येतील किंवा दिवस येतील. मग दिवस आहे तर एकदम सायलेंट करून टाका बाळांनो. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काय म्हणतात? 8 1 8, 8 2 16, 2 ने पुन्हा 18 ला भाग जाईल. 2 1 2 9 18. मग या ठिकाणी काय बाबा? तर या ठिकाणी आपल्याला काय लागत होतं? या ठिकाणी 15 1 15 15 9 135 किती आलं होतं तर बाळांनो? 15 9 135 उत्तर यायला लागत होतं. ऑप्शन मध्ये मी तसं स्वरूपाचं नव्हतं, त्या ठिकाणी 5 राहून गेले ऑप्शन क्रमांक 1. सगळ्या ठिकाणी 5 5 घेतले तरी ओके. तर किती दिवसांमध्ये? 135 दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल. एकदम क्लिअर. आणि त्याला 18 दिवस लागतात. पुढे म्हणतात तर 16 मजूर असतील, रोज 1 तास काम केलं असतं तर ते काम किती दिवसात पूर्ण झालं असतं? ओके बाळांनो, तर याचं उत्तर येते बाळांनो 135 दिवस. ऑप्शन मध्ये इथं 5 5 राहून गेले, सॉरी त्याबद्दल. पण याचं उत्तर येते बाळांनो 135 दिवस लागले असते त्यांना. हा ऑप्शन नसल्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याच्यावरती जरा डाऊट आला असेल. ओके बाळांनो, चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. हा जर फास्ट होत असेल तर लगेच मला कळवायचं बाळांनो. 30 मजूर 30 मजूर एक काम दररोज 8 तास करून, 30 मजूर दररोज 8 तास काम करून 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. काय असेल ते काम? 30 मजूर एक काम दररोज 8 तास करून 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम दररोज, तर तेच काम दररोज 10 तास करून, तेच काम दररोज 10 तास करून 18 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? किती मजूर? आता या ठिकाणी आपल्याला बाळांनो मजुरांची संख्या विचारली. किती मजूर लागतील? अप्रतिम. त्या ठिकाणी मला ऑप्शन देण्यात आले 14 16 18 आणि 20. जो ऑप्शन बरोबर आहे, चला सोडवा पटपट बाळांनो. चला बाळांनो अप्रतिम. शाबास शाबास, एकदम क्लिअर. पहिलं पहा किती मजदूर आहे? 30. पहिले 30 मजूर आहे दररोज किती तास काम करतात? 8 तास काम करतात. आणि किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात. ओके, पुढे म्हणतात काय? तर मजुरांची संख्या विचारली, मजूर दिलेच नाही. म्हणजे फक्त या ठिकाणी काय मजूर आहे तसेच, जरा वेळासाठी मजूर आहे तसेच राहतील. परंतु दररोज किती तास आहे, कारण आपल्याला मजूर काढायचे. मजूर माहित नाही, पण ते दररोज 10 तास काम करतात. आणि किती दिवसामध्ये? तर 18 दिवसात ते काम पूर्ण करतात. किती दिवसात? 18 दिवसात. मग सरळ सरळ बाळांनो
या ठिकाणी 10 गुणाकारात 18 यांचा गुणाकार न करता ते गुणाकारात तिकडे आता डायरेक्ट भागाकारात येतील. इकडे पहा 30 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 12 छेदस्थानात हे दोन्ही पण घ्या. इकडे 10 गुणाकारात किती 12 18 बरोबर पुढे काय येईल मजूर. आपल्याला मजूर विचारले तर मजूर काढून घ्या. मग पहा या ठिकाणी कोण कोणाला जाते बाळांनो हा शून्य गेला हा शून्य गेला. 3 × 3 = 18 वरती पहा 6 × 6 = 12 कोण शिल्लक राहिलं मुलांनो तर या ठिकाणी 8 आणि हे 2 यांचा गुणाकार म्हणजे पहा 8 गुणाकारात 2 बरोबर काय येणार तुमचे मजूर. मग 8 × 2 काय बाळांनो 16 किती मजूर असतील 16 तर 16 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 काय कोणाला डाऊट असेल तर मला लगेच विचारा बाळांनो. सेकंड एक्झाम्पलचं उत्तर येतं बाळांनो 16 किती मजूर असतील तर 16 मजूर नवीन लागतील. काय कोणाला अडचण असेल तर खाली SMS टाकला तरी कळलं बाळांनो. एकदम इझी आहे. तुम्ही किती शांततेने ते उदाहरण सोडवता त्याच्यावरती बरंच काय डिपेंड करतं आणि सोडवताना उदाहरण आपल्याला येतंय. मुलांचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा कधी डाऊट घेत असतात की आपल्याला येतंय की नाही आपल्या आलेलं उत्तर चुकलं की काय असा विचार न करता एकदम पॉझिटिव्ह आपण आणलेलं उत्तर बरोबर असेल याचा अर्थाने कसा विचार करायचा. नेक्स्ट घ्या मग पुढे. आता थोडासा पॅटर्न बदलतो. काय म्हणताय पहा बरं 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात त्या कामाचे 5 पट काम नवीन पॅटर्न काय ऍड झालाय त्या कामाचे 5 पट काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात आता दिवस विचारले आणि या ठिकाणी नवीन ऍडिशनल काय बाळांनो 5 पट एकदम सायलेंट मध्ये. चला अप्रतिम भिडवे ज्यांचं आलंय ते अप्रतिम. शाबास अप्रतिम बाळा तेच फक्त पट आहे ना त्याच्या उनंतर बोलो. अशा उदाहरणामध्ये माझा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बाळांनो का जी पट आहे ना आपण त्याच्या नंतर विचार करून पण पहिले मुद्दे काय दिल्या 15 मजूर आहे दररोज किती तास काम करतात 8 तास काम करतात आणि किती दिवसामध्ये 18 दिवसात ते काम पूर्ण करतात. पुढे म्हणतात नवीन किती 5 पट आहे तर पट बाबांनो जरा वेळासाठी बाजूला ठेवू. पट जी आहे ती 5 पट आहे. पट ही आलेल्या उत्तराला मल्टिप्लाय करायचं बाकी काही जास्त डोकं लावायची गरज नाही. ओके काय म्हणतात 16 मजूर आहे रोज किती 9 तास काम करतात आणि किती दिवसात या ठिकाणी दिवस लिहू आपण. चला ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील अशा स्वरूपाचा संकल्पना आहे. या ठिकाणी 16 आणि 9 गुणाकारात आहे ते भागाकारात इकडे येतील. पहिलं दोन्ही उदाहरणं ज्या पद्धतीने सोडवले त्याच पद्धतीने पण इथपर्यंत यायचं आहे. 15 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये बाळांनो 18 आणि छेदस्थानात 16 गुणाकारामध्ये 9 बरोबर काय येणार आहे दिवस. बरोबर काय येतात बाळांनो दिवस. कोण कोणाला जाते एकदम शांततेने पहा कोण कोणाला जाते 8 × 8 = 16 9 × 9 = 18 बाळांनो 2 × 2 गेले म्हणजे काय आलं 15 दिवस आलं असतं. पण या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे 15 दिवस इथपर्यंत आलात पण ह्या उदाहरणात अजून ऍडिशनल काय होतं 5 पट काय होतं बाळांनो 5 पट आलेल्या 15 दिवसांना पहिल्या दोन्ही उदाहरणासारखं इथपर्यंत आलो असतो तर 15 उत्तर आलं असतं पण त्यांनी 5 पट म्हणलंय म्हणून आलेल्या उत्तराला फक्त 5 पट न गुणून टाका. 15 गुणाकारात बाळांनो 5 × 15 = 15 × 5 = 75 किती दिवस लागतील बाळांनो 75 दिवस. जर ते म्हणले असे पट काढला असता हा शब्द तर किती दिवस लागतात तर म्हणले असते तर 15 दिवस लागले असते आणि 5 पट असले तर 75 2 पट असते तर 15 × 2 = 30 3 पट असते तर 15 × 3 = 45 काही विचार आलेल्या उत्तराला पटीनं गुणून टाका संपला विषय. काही कोणाला अडचण काही कोणाला अडचण बाळांनो काय सॉरनो एक सेकंद सुद्धा नाही लागत बाळांनो मेसेज टाकायला म्हणजे मला एक अंदाज येतो काय अडचण कोणाला. चला नेक्स्ट हा फास्ट होत असेल तर थांबून जा सांगत जा सर थांबा म्हणून. ओके बाळांनो शाबास नेक्स्ट येस येस बाळांनो शाबास शाबास शाबास. चला पुढे घ्या बाळांनो 12 मजूर आहे रोज 7 तास काम करून 12 मजूर रोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. 12 मजूर आहे दररोज 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाचा झालं बाळांनो इथं तर त्या कामाचे अर्धे काम 21 मजूर तर त्या कामाचे अर्धे काम 21 मजूर रोज 10 तास
काम करून किती दिवसात पूर्ण करतील? इथं विचारलंय बाळांनो किती दिवस, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आलेल्या उत्तराचं अर्धे, म्हणजे काय करायचं तुम्ही पाहू शकता. अप्रतिम बाळांनो, अप्रतिम, जबरदस्त, छान, ज्यांचे ज्यांचे आले उत्तर शब्बास बाळांनो. एक नंबर, छान, ज्यांचं ज्यांचं आले छान बाळांनो, लक्ष दे, चल एकदम सायलेंट आहे, तसंच करा. पहिलं जसं मी पॅटर्न असेल, प्रत्येक पॅटर्नची दोन उदाहरणं असेल. पहिलं म्हणलं तसं पहा, हे 12 मजदूर आहे, किती तास, 7 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. पुढे परत म्हणतात किती मजदूर आहे, अर्धे आहे तर ते अर्धे 1/2 किंवा 1/2 आहे, अर्धे म्हटल्यानंतर 1/2 किंवा आलेल्या उत्तरानं काय करा, 2 न भागून टाका. पुढे लिहितात किती काम आहे, मजूर, किती मजूर सांगितले, 21 मजूर आहे, 21 मजूर आहे, दररोज 10 तास काम करतात, आणि किती दिवसांत म्हणतात, जरा वेळासाठी दिवस बाजूला लिहिले. नंतर तुम्ही लिहायची पण गरज येणार नाही, काही काळापुरत आहे. आता या ठिकाणी बाळांनो गुणाकारात आहे, तर इकडे येताना ते काय होतील, भागाकारात येतील. म्हणजे 12 गुणाकारात 7 गुणाकारात 20, आणि जे बिगिनिंग झालेले आहे किंवा जे मुलांनी स्टार्ट केलाय बाळांनो, त्यांनी कधीच गुणाकार करायचं नाही. जे मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये काही काळापूर्वीच आलेले तर त्यांना या गोष्टी क्लिअर होतात, पण जे मुलं नवीन आहेत, 12 पास आउट आहेत, त्यांनी लक्षात ठेवत बाळांनो इथं गुणाकार करत बसायचं नाही, ऍज इट इज उचलायचं आणि या साईडला लगेच खाली आणायचं. इथं गुणाकार आहे तर तिकडे येताना ते काय येणार, भागाकारात येणार आहे. म्हणून बाळांनो 21 गुणाकारात कोण आले, 10, आणि पुढे येणार बाळांनो दिवस. जी पट आहे ते पटीनंतर आलेल्या उत्तराचं काय असेल ते पुढे पट करू आपण. या ठिकाणी पाहिलं तर पहा, 7 × 7 = 21, 3 × 3 = 12, 2 × 2 = 5, 5 × 5 = 10, आणि 5 × 4 = 20, 2 × 2 = 4, राहिलं काय बाळांनो 2, 4 × 4 = 4, 2 × 8 आलं, परंतु किती पट आहे, अर्धे आहे. म्हणजे काय येणार, 1/8 गुणाकारात 1/2 किंवा 2 × 2 = 8, म्हणून उत्तर आलं बाळांनो 4, 4 म्हणले पर्याय क्रमांक 1. कोणाला काही शंका, एक न, याचं उत्तर येतं बाळांनो हप म्हणलं तर काय, आलेल्या दिवसांना 8 ने 4 न भागा, 4 × 4 = 4, 2 × 8, म्हणून उत्तर येतं बाळांनो 2, किती येणार, 2 × 2 = 8, म्हणून उत्तर येतं हप म्हणलं होतं ते 4. चला ओके बाळांनो, नेक्स्ट, एकदम सायलेंट मध्ये. आता वैभव एक काम 12 दिवसात करतो, वैभव एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यासाठी पृथ्वीराजला 24 दिवस लागतात. वैभव एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यासाठी पृथ्वीराजला 24 दिवस लागतात. दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केल्यास, दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केल्यास किती दिवसात ते काम पूर्ण होईल, म्हणजे त्या दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, नाही ते दोघांनी मिळून मारामाऱ्या केल्या काम पूर्ण होणारच नाही. हे खूप महत्वाचं आहे, शाबास. वैभव आणि पृथ्वीराजनं जर मारामाऱ्या केल्या तर हे काम होणारच नाही, पण त्यांनी संगनमतानं जर काम केलं तरच ते काम पूर्ण होईल. असं दोघं संगनमतानं काम करणारे हा विचार करून मी सांगितलेलं उत्तर इथं. चला बाळांनो, आता या ठिकाणी असं म्हणतात ते एकदम क्लिअर, या ठिकाणी ते काय म्हणतात, वैभव एक काम 12 दिवसात पूर्ण, समथिंग, कामाबद्दल काहीच माहित नाही आपल्याला, काम काय आहे माहित नाही, खड्डा खोदायचा आहे, दरवाजा बनवायचा आहे, का खेळणी बनवायची, कामाबद्दल कोणत्या स्वरूपाचं स्टेटमेंट नाही. सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे काय बाळांनो, वैभव एक काम 12 तासात दिवसात करतो, आणि पृथ्वीराज तेच काम किती दिवसात करतो, 24, समजा समथिंग एक खड्डा खोदायचा आहे तर तो खड्डा खोदण्यासाठी वैभवला 12 दिवस लागतात, आणि पृथ्वीराजला तोच खड्डा खोदण्यासाठी किती दिवस लागतात, 24 दिवस लागतात. अर ते म्हणतात बाबांनो, हे दोघांना सांगितलं का अलग अलग काम करण्याऐवजी तुम्ही दोघं एकत्र या, तर दोघं एकत्र येण्यासाठी दोघांना किती वेळ लागेल, तर त्यासाठी काय करायचं बाळांनो, एकदम सोपा आहे. काय, पहिला करतोय 12 वैभव, आणि पृथ्वीराज करतोय 24, दोघं मिळून आहे, दोघं मिळून आहे, म्हणून 12 आणि 24 ची काय करायची बाळांनो, बेरीज करा, 4 × 2 = 7, 2 × 1 = 3, म्हणजे काय, दोघं मिळून म्हणल्यानंतर 36 हे छदस्थानामध्ये मांडले, एकदम राय सायलेंट, गडबड करायची नाही. वैभव 12 दिवसात करतोय, पृथ्वीराज 24 दिवसात करतोय, दोघं मिळून म्हणल्यानंतर दोघांची बेरीज करा, काय केलं, 36 आलं. या ठिकाणी दोघांक जर पाहिलं, या पूर्ण संकल्पनेक जर पाहिलं तर तुम्हाला कळतंय, 12 × 1 = 12, 12 × 3 = 36, 3 × 3 = 8, 24, म्हणून उत्तर आलं बाळांनो 8. दोघांनी मिळून जर काम केलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, तर बाळांनो या ठिकाणी 8 दिवस. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4,
आता काही काही मुलं नंतर मला कुठतरी कमेंट करतात, म्हणतात का सर हे खूप सोपे प्रश्न आहे पण बाळांनो बाळ जलमल्या जलमल्या 100 मीटर पळत नाही, म्हणजे तेच संकल्पना आहे माझी पण सांगण्याची का, सुरुवाती जे येतंय जे ज्ञात आहे त्याच्यापासून करायचे असेल, जे ज्ञात आहे त्याच्यापासून सुरुवात केल्यानंतर अज्ञात गोष्टी पण येतात, आपण पहिल्यांदाच जर अज्ञात गोष्टीपासून सुरुवात केली तर आपल्याला जमणार नाही, काही मुलांचा खूप छान अभ्यास असतो त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना हे जे पहिले 5, 7, 8, 10 उदाहरणं आहेत ते अतिशय सोपी वाटतात, परंतु त्या उदाहरणानंतर पुढली उदाहरणं येत असतात, आणि आपण जेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येतो तर किंवा कुठेही शिकवायला जर जात असाल तर आपण सगळ्या मुलांचा विचार करून तो विचार करत असतो, ज्यांना येतंय त्यांचं वेलकम आणि ज्यांना येत नाही ज्यांना येत नाही त्यांनाही पण आपल्याला बरोबर घेऊन जायचं असं, म्हणजे ज्यांना येतंय त्यांचं खूप खूप वेलकम करेल मी, आणि ज्यांना येत नाही बाळांना तुम्ही ते शिकायचं असतं, म्हणून ज्यांना येत असेल त्यांनी पण अति उत्साहामध्ये उत्तर द्यायची नाही, त्यांनी पण थोडंसं पाहिजे की बाबा सोपं आहे ठीक आहे, आपण पण काही काळापूर्वी याला स्टार्ट केलं होतं ते आता आपल्याला यायला लागेल, आणि जे मुलं स्टार्ट करताय त्यांनी एकदम लक्षात ठेवायचं की बाबांनो आपण पण ते करू शकतो, ओके मग घ्या पुढलं नेक्स्ट उदाहरण, बाबाजी एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, पा बाळांना बाबाजी एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम पूर्ण करण्यासाठी शुभमला 30 दिवस लागतात, बाबाजी एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात तर शुभमला तेच काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात, दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल, चला सोडवा बाळांनो अप्रतिम, ज्यांचं उत्तर आलं असण पण माझं इथं अंडरलाईन करून वाक्य या दोघांनी एकत्रितपणे काम केलंच पाहिजे, यांनी दोघांनी जर त्या ठिकाणी कौदडी केल्या तर अपेक्षित उत्तर येणार नाही, म्हणजे गणिताला हा हे गणित आम्ही गृहित धरून आहे, चला बाळांना आलं सर्वांचं उत्तर अप्रतिम, बाबाजी 20 दिवसात पूर्ण करतोय ओके, आणि शुभम 30 दिवसात पूर्ण करतोय, दोघांच्या जर बेरीज केली 20 आणि 30 ची तर किती बाळांनो 50 येते, ओके या ठिकाणी कोणता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा 0 गेला बाळांनो, हा 0 गेला, 5 एक 5, 5 37, 6 एक 7, 6 2 12 म्हणून या ठिकाणी उत्तर येते बाळांनो 12, 12 ऑप्शन क्रमांक 1, चला बाळांनो नेक्स्ट उदाहरण ओके या, आकाश आणि सौरभ हे दोघे एकत्रितपणे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, आता पहा आता इथे थोडं वेगळं सांगितलं, आकाश आणि हा जो सौरभ आहे, आकाश आणि सौरभ हे दोघे एकत्रितपणे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, आकाश आणि सौरभ हे दोघे एकत्रितपणे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, आकाश हा स्वतंत्रपणे तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, आकाश हा स्वतंत्रपणे तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो तर सौरभ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल, तर सौरभ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल, माझा पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती राहील, कोणीतरी प्रश्नाचं उत्तर खाली देतंय म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आपणही पाहून देऊ नका, म्हणजे माझं खूप तुम्हाला कळकळीचं आव्हान असेल ते की बाबांनो आपल्याला फायनलला कोणी येणार नाही, आपल्याला इथे हिरो व्हायचं नाही, तर आपण फायनलला हिरो होणार, त्यामुळे विनाकारण काहीतरी कोणीतरी उत्तर दिलंय म्हणून त्याचा अर्थ आपणही त्या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे, हे खूप महत्वाचं आहे, आता या ठिकाणी दोघांचं स्वतंत्रपणे देण्याऐवजी काय म्हणतात, हा आकाश आहे आणि सौरभ आहे हे दोघांनी एकत्र काम केलं किती दिवसात केलं 6 दिवसात, आणि एकटा आकाश किती दिवसात करतोय 15, मग राहिलेलं काम जर एकटा सौरभलाही करायला लावलं तर तो किती दिवसात करू शकतो, एकदम सोपं आहे, जसं पहिला पॅटर्न होता तसं, पण आता दोघं जर दिलंय आणि एक काढायला लावलं तर मायनस करायचं, पहिलं दोघं दोघं अलग असेल एकत्र असेल तर बेरीज करत होतो आपण, मग 6 गुणाकारात बाळांनो 15, आणि छेद असताना 15 तून जर 6 गेले, या 15 तून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून 15 तून किती गेले बाळांनो 6 गेले, मग चला पहा बरं 6 गुणाकारात बाळांनो 15, आणि 15 तून जर 6 गेले तर या ठिकाणी राहतील बाळांनो 9, 3 सहज भाग जाईल, 3 एक 3, 3 3 9, 3 2 6, 3 एक 3, 3 5 15, काय शिल्लक राहील बाळांनो 5 गुणाकारामध्ये 2, 5 एक 5, 5 2 किती बाळांनो 10, चला 10 ओके, असंच एक पुढील उदाहरण आहे, मी जोपर्यंत पाणी घेतो तोपर्यंत मी तुम्हाला हे उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती ठेवतो आणि तुम्ही पट दिवशी वाचून घ्या बाळांनो, ओके
अलग बाळानो उत्तर पा काय म्हणताय अनिल आणि अनिता सॉरी अनिल आणि अनिता हे दोघे एकत्रितपणे एक काम चार दिवसात पूर्ण करतात अनिल हा स्वतंत्रपणे तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो तर अनिता ते काम किती दिवसात पूर्ण करेल चला पटपट सोडवा ऑप्शन चार ही पण आहे तुमच्यापुढे बाळांनो अनिल आणि कोण दिली आपल्याला अनिता दिली दोघे मिळून किती दोघे मिळून किती दिवसात करतात चार दिवसात आणि एकदा अनिल किती दिवसात करतो बाळांनो 18 दिवसात करतो राईट मग मला सांगा इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला संयुक्त अपूर्णांक लागत होता राईट चार गुणाकारात 18 आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर 14 राहते पूर्णांकात भाग जाणार नाही व्यवहारी अपूर्णांकाचं उत्तर येणार नाही त्याला संयुक्त अपूर्णांकात उत्तर येईल पहा इथं चार गुणाकारामध्ये 18 छदस्थानामध्ये 14 बेदुने चार बे साती 14 18 एक 18 18 दुने 36 36 छदस्थानामध्ये किती आले बाळांनो 7 ठीक आहे 7 एक 7 7 5 35 किती उरला बाळांनो त्या ठिकाणी 7 5 35 म्हणजे उत्तर या ठिकाणी 5 दिसतंय पण आपल्याला पुढे काहीतरी राहिलेलं आहे मग त्याच्यासाठी संयुक्त अपूर्णांक कसा लिहायचा असतो इथे माझ्याकडून पुढे प्रिंटिंग करताना राहून गेलं टायपिंग करताना 36 छेद 7 आहे ना तर छदस्थानामध्ये बाळांनो 7 मेन्शन करायचं किती करायचा 36 छेद 7 आहे तर छदस्थानात 7 मेन्शन करा 7 ने 36 ला भाग द्या 7 एक 7 7 5 35 कितीचा भाग बसला बाळांनो 5 चा भाग बसला 5 चा भाग बसल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी किती शिल्लक राहिले 7 एक 7 7 5 35 आणि एक शिल्लक राहिला तो कोणता घ्यायचा बाळांनो अंशस्थानी म्हणून उत्तर येते 5.17 पहा किती दिवस लागणार आहे एकट्या अनिताला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागणार आहे तर 5.17 या ठिकाणी हे लिहायचं होतं 1/2 लिहायचं होतं 1/3 लिहायचं होतं आणि इथं 3/2 लिहायचं होतं असे माझे कोणते ऑप्शन राहून गेले म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असेल बाळांनो का अनिता ते काम एकटी स्वतंत्रपणे किती दिवसात करू शकते तर अनिताला ते काम पूर्ण करण्यासाठी 5.17 दिवस लागतील ओके बाळांनो नेक्स्ट एक्झाम्पल सुनील एक काम एकदम सायलेंट प्रत्येक याचे दोन दोन पॅटर्न वरती उदाहरण आहे माझे सुनील एक काम 8 दिवसात पूर्ण करतोय सुनील एक काम 8 दिवसात पूर्ण करतोय तर विकास तेच काम 5 दिवसात पूर्ण करतोय सुनील एक काम 8 दिवसात पूर्ण करतोय आणि विकास तेच काम 5 दिवसात पूर्ण करतोय तर दोघांनी एकत्रित काम केल्यास तर दोघांनी एकत्रितपणे काम केल्यास त्यांना 520 रुपये मजुरी मिळते किंवा काय समथिंग त्या कामाचा त्यांना मोबदला मिळतो तर त्यातील सुनीलचा वाटा किती तर ते म्हणतात सुनीलचा वाटा विचारताय आता या ठिकाणी बाळांनो एक वाक्य माझं तुम्हाला क्लिअर असेल तिथं मजुरी काम कायम कामाच्या व्यस्त प्रमाणात असेल किंवा वेळेच्या काय असणार या ठिकाणी व्यस्त प्रमाणात असणार आहे मजुरी वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते सोडा तुम्ही प्रयत्न करा मग मी घेतोच सुटतंय का घ्या एक अर्धा मिनिट तर तुम्ही घेतच जा बाळांनो छान बाळांनो शरद शाबास बाबडे एकदम सायलेंट मध्ये आता मी तुम्हाला नावं लिहून देतो इथं सुनील आहे हा आपला सुनील आहे आणि या बाजूला कोण आहे विकास आहे ते म्हणतात सुनीलला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात एकदम सायलेंट सुनील काय जे समथिंग काम असेल त्या कामामध्ये कोणतंही काम असो दरवाजे बनवणे असो खेळणं बनवणं असो किंवा काहीही असो एकदम समथिंग इथून पुढे लक्षात ठेवता तुम्ही कधी पण लक्षात ठेवता खेळणी बनवणे म्हणजे तुमच्या लक्षात राहतं सुनील काय असेल ते खेळणी बनवण्यासाठी 8 दिवस घेतो आणि विकास तेच काम करण्यासाठी किती दिवस घेतो 5 दिवस घेतो म्हणजे दोघांचा दिवसांबद्दल जर पाहिलं आणि याचा मोबदला म्हणून या दोघांचा कामानंतर त्यांना किती रुपये मिळतात बाळांनो 520 रुपये मिळतात किती रुपये मिळतात 520 रुपये मिळतात एकदम सायलेंट या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो जी मजुरी आहे ना कामाच्या वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते मजुरी जी आहे मजुरी वेळेच्या अव्यस्त प्रमाणात असते व्यस्त प्रमाण मजुरी वेळेच्या बाळांनो काय असते व्यस्त प्रमाणात असते ते एकदम क्लिअर आहे व्यस्त प्रमाण म्हणल्यानंतर काहीच करू नका तुम्हाला हे जे काय दिलं होतं ना सुनील 8 दिवसात करतोय आणि विकास 5 दिवसात करतोय याचाच अर्थ होतो 8/5 याला असं पण मेन्शन करू शकतो आपण याला लक्ष द्या बाळांनो 8/5 म्हणजेच काय 8/5 आहे आणि याचा गुणाकार व्यस्त करणं म्हणजे काय बाळांनो हा इकडं आला आणि हा इकडं गेला म्हणजे हा झाला 5 आणि हा झाला बाळांनो 8
बरोबर कट केलं तरी चालेल, आपला त्याच्याशी संपर्क संपला, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे काय करायचं, फक्त जे काय तुमचे वेळ आहे या वेळांचा गुणाकार व्यस्त करा. म्हणजे आठ इकडे येतील, पाच इकडे येतील, लिहितानाच असल्या. म्हणजे काय झालं बाळांनो, पाचास आठ झालं. झालं आता दोघांना जर काम केलं मिळून तर त्यांना किती रुपये मिळतात, पाचशे वीस रुपये मिळतात. आणि दोघांचा जर या ठिकाणच्या गुणोत्तरांची जर बेरीज केली, आठ आणि पाच किती झाले बाळांनो, आठ आणि पाच तेरा झाले. किती झाले, तेरा झाले, राईट. आता आपल्याला त्यांनी विचारलंय कोणाचं, तर ते म्हणतात सुनीलचा वाटा किती. सुनीलचं नवीन गुणोत्तर प्रमाण काय बाळांनो, तर सुनीलचं नवीन गुणोत्तर प्रमाण पाच आलंय. हे आपण कट केलं, का कट केलं मी सांगितलं, कारण मजुरी वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते. मग आठ ऐवजी पाच आलं, सुनीलचं प्रमाण इथं पाच आपण लिहून टाकू. लिहिलं बाळांनो एकदम. आता राहिलेला पुढला मुद्दा आहे, तेरा एक तेरा तेर चौक बावन्न, म्हणजे काय आलं बाळांनो, चाळीस गुणाकारामध्ये पाच. एकदम इझी आहे, इथं चाळीस आहे, दिसतंय तुम्हाला सर्वांना, ओके ओके राहू दे. चाळीस गुणाकारामध्ये पाच केलं, चारा पंचे वीस, म्हणून उत्तर आलं बाळांनो दोनशे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन, समजलं का, परत सांगावं लागेल बाळांनो, इट्स ऑर नो सांगा पटकन, समजलं की मला परत सांगावं लागेल. हे वाक्य सर्वांनी लिहून घ्यायचा वेळेच्या व्यस्त प्रमाणात. येस ओके बाळांनो, विवेक नाही समजलं बाबा, लगेच सांगतो, टेन्शन नको. ज्यांना समजलं नसं बाळांनो त्यांनी लगेच SMS करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. मी परत रिपीट करतो, या ठिकाणी काय नाही, नाव काय बाळांनो त्यांचं, हा सुनील आहे. समजा दोन मिनिटांसाठी हा आपला सुनील आहे, आणि त्याच्या पुढे आपला विकास आहे. हा सुनील आणि विकास आहे. सुनील किती दिवसात काम करतोय बाळांनो, एकदम शांततेत, गडबड करायचं नाही, घाबरायचं नाही. या आठ दिवसात सुनील करतोय, आणि विकास किती दिवसात करतोय, पाच दिवसात करतोय. क्लिअर का नाही, आठ दिवस लागतात, स्वाभाविक आहे. पाचशे वीस रुपये मिळतात त्यांना, किती रुपये मिळतात, पाचशे वीस रुपये, ओके. मग या ठिकाणी मजुरी मी सांगितलं वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते, तर बाबांनो व्यस्त प्रमाण म्हणजे काय करायचं, हा विकासचा पाच इकडे आणा, आणि आठ हा सुनीलचा इकडे आणा. आता नवीन गुणोत्तर काय मिळालंय तुम्हाला, पाचास आठ. वरलं गुणोत्तर संपलं, याच्याकडे लक्ष देऊ नका आपण, संपला विषय, एकदम संपला. पाच आणि आठ यांची गुणोत्तरांची बेरीज करा, खूप सोपं आहे. पाच आणि आठ या गुणोत्तरांची बेरीज झाली बाळांनो तेरा. तेरा कुठं घ्यायचे, एकदम छदस्थानामध्ये, संपला विषय इथं. आता आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, दोघांची मिळकत अलग अलग नाही विचारली, आपल्याला फक्त परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं सुनीलची विचारली. सुनीलचं गुणोत्तर काय नवीन, सुनीलचं नवीन गुणोत्तर बाळांनो पाच आहे. तर पाच या ठिकाणी मेन्शन केले आपण, तेरा एक तेरा तेर चौक बावन्न, म्हणजे राहिले चाळीस. चाळीस गुणाकारामध्ये कोण आले, पाच आले. चाळीस गुणाकारामध्ये पाच, चार पंचे वीस, म्हणून दोनशे रुपये. आता काहींना एक संभ्रम झाला असेल, हा एकदम क्लिअर समजलं बाबा विवेक. काहींचा असा संभ्रम निर्माण झाला असेल का बाबा, हा सुनील सर आठ दिवस काम करतोय आणि हा विकास पाच दिवस काम करतोय, मग या सुनील जास्त दिवस काम करतो तर त्याला जास्त पैसे मिळायला होते. बाबांना तसं नसतं, हा डॉंकी वर्क करतोय. हा जे काम दोन दिवसात किंवा जे काम विकास पाच दिवसात करू शकतो त्या कामासाठी याला काय होतंय, जास्त दिवस लागतात. म्हणजे हा लीजी आहे, काम हळूहळू करू राहिलाय, म्हणून याला काय उक्त काम आहे, ते उक्त काम आहे, तर हा ते काम करण्यासाठी काय करतोय, आठ दिवस घेतोय. म्हणजे त्याला मिळणार अमाऊंट किती बाळांनो, तर दोनशे रुपये आहे. आणि मग तुम्हाला जर विचारलं असं तर अनिल विकासला किती रुपये मिळाले, पाचशे वीस पैकी जर दोनशे कोणाला मिळतात, जर सुनीलला मिळत आहे तर स्वाभाविक आहे, कोणाला, विकासला तिथं किती मिळणार बाळांनो, तीनशे वीस. समजलं सर्वांना, फास्ट होतंय का जास्त, खाली SMS टाका, फास्ट होतंय का, ओके. तुम्हाला एकदा SMS टाका म्हणलं तरी टाकतोय, तुमच्या पुढे स्क्रीनवरती SMS ला जागा आहे. दुसरं कोणी म्हणलं असं ना SMS टाकी द्या, तर मग बारा लाईन लावली अवस्थेने, SMS पडूनच नसते ते खाली. सरांनी जर विचारलं ना SMS टाका, मग संपला विषय. या पुढे चला घ्यायचा पुढलं उदाहरण बाळांनो, एकदम छान. ए आणि बी दोघे स्वतंत्रपणे, ए आणि बी दोघे स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे सात व पाच तासांत पूर्ण करतात. ए आणि बी दोघे स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे सात आणि पाच तासात पूर्ण करतात. एकत्रित काम केल्यामुळे दोघांना बाराशे रुपये मजुरी मिळाली. एकत्रित काम केल्यामुळे दोघांना बाराशे रुपये मजुरी मिळाली, तर त्यातील एचा वाटा किती. तर त्यातील बाळांनो एचा वाटा किती, अप्रतिम. चला शाबास रोशन,
आता तुम्हाला एसएमएस कळणार नाही, तुम्हाला दिसणार नाही पुढे एसएमएस एखाद्या मुलावर उत्तर टाकल्यानंतर, दिसतंय का? कारण आता मी ती सेटिंग चेंज केलेली आहे. कारण काय होतंय, एका मुलानं उत्तर दिलं का बाकीचे डायरेक्ट डोकं न लावता टाकून देतात, लय बेकार होतात. त्यामुळं सगळ्या बेकार स्टुडंटसाठी हा एक पहिला झटका आहे माझा, का तुम्ही सोडवायचं आणि मगच उत्तर द्यायचं. काय काय स्टुडंट घाटक असतात ते. आता बाळांनो पहा, हा ए आहे आणि हा बी आहे. ए किती? 7 तासात. आणि बी किती बाळांनो? 5 तासात. ओके, 7 आणि काय 5 आहे. टोटल मिळणारी अमाऊंट आहे 1200 रुपये. ओके, 7 आणि 5 मी सांगितलं तुम्हाला गुणाकार व्यस्त करून टाकायचा. हा इकडे गेला, हा इकडे गेला, म्हणजे इकडे आले बाळांनो 5, इकडे आले 7, हे कट करून टाकायचं, म्हणजे नाही तर कधी कधी गडबड होऊन जाईल. मग या ठिकाणी 7 आणि 5 बेरीज किती आली बाळांनो? 12. छेदस्थानात आपण मांडून टाकले 12, राईट. आता आपल्याला कोणाबद्दल विचारलं? ए चा वाटा. ए पुन्हा किती आला? 5 आला. या ठिकाणी 5 मांडले, 12 × 1 = 12. 100 गुणाकारामध्ये 5 म्हणजे किती आलं बाळांनो? 500. म्हणून काय आलं बाळांनो? 500. आणि जर दुसऱ्या बीला विचारला असता तर ते किती आले असते? 700. कारण याला 500 म्हणजे त्याला किती येणार आहे? कारण याचा अनुपात 7 आहे, इथं 7 मांडला, 100 गुणाकारात 7, तर उत्तर आलं असतं 700. ओके, नेक्स्ट. घ्या आता पुढलं आउटपुटचं उदाहरण आहे. 45 मजूर रोज 6 तास काम करून 25 टेबल 15 दिवसांत तयार करतात. 45 मजूर रोज 6 तास काम करून 25 टेबल 15 दिवसात तयार करतात. तर 30 मजुरांना रोज 9 तास काम करून 20 टेबल तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? या प्रकारच्या उदाहरणांना आउटपुटचे उदाहरण म्हणतात बाळांनो. या प्रकारची जी काही उदाहरणं असेल त्यांना आउटपुटचे उदाहरणं म्हणतात. पहा बरं, इनपुट आउटपुट असतं हे. चला सोडवा. आलं सर्वांचं? येते का देऊ मी सोडून? चला प्रयत्न करा. चला 45 मजूर आहे. आता मी देतो सोडून, हे आउटपुटचे उदाहरण असत. एकदम गडबड न करता शांततेमध्ये उदाहरणाचा अर्थ घ्या. सुटला असेल तर वेलकम, नसेल सुटलं तरी लक्ष द्या बाळांनो. ते म्हणतात 45 मजूर आहे. 45 मजूर रोज किती तास काम करतात? 6 तास काम करून किती दिवसामध्ये? 15 दिवसामध्ये. आउटपुट आहे. काय केलं त्यांनी? यापूर्वी आपल्याला आउटपुट देत नव्हते, फक्त एक काम सांगायचे, पण काम काय माहित नव्हतं. या ठिकाणी आउटपुट आहे, काम आहे. काय? 45 मजूर आहे, दररोज किती तास काम करतात? 6 तास काम करताय. आणि 6 तास काम केल्यानंतर ते म्हणतात का काय? 15 दिवसामध्ये ते आउटपुट म्हणजे काय करताय? 25 टेबल बनवताय. किती टेबल बनवताय बाळांनो? 25 टेबल. मग पहा बरं, 45 मजूर आहे, दररोज 6 तास काम करून 15 दिवसामध्ये किती टेबल बनवताय? तर 25 टेबल. हे आउटपुट आहे. छेदस्थानामध्ये काय घ्यायचं? काय आउटपुट केलंय मुलांनी. ओके, पुढे नेक्स्ट. पुढे काय सांगतात मग ते? पुढल्या स्टेटमेंट मध्ये, वाक्यामध्ये आहे 30 मजुरांना. 30 मजूर आहे, ते दररोज किती तास काम करताय? 9 तास काम करताय. आणि किती दिवस लागतील? तर दिवस या ठिकाणी क्वेश्चन मार्क राहतील. पण आउटपुट काय? 20 टेबल आहे. आउटपुट काय बाळांनो? 20 टेबल आहे. पहा, 45 मजूर रोज 6 तास काम करून 15 दिवसामध्ये काय करतात? 25 टेबल बनवतात. पुढे म्हणतात 30 मजूर दररोज 9 तास काम करून किती दिवसामध्ये काय बाळांनो? 20 टेबल बनवतील. जी वस्तू बनते, जे तयार झालंय, जे आउटपुट तयार झाले, ते छेदस्थानी मांडायचे. याला आउटपुटचे उदाहरण म्हणतात त्याच्यामधले. मग पहा बाळांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेवढा भाग जाणं शक्य आहे तोपर्यंत आपण देऊन टाकू. 5 × 5 = 5, 5 × 5 = 25, 5 × 5 = 5, 3 = 15. अजून एक भाग जाईल, 5 × 5 = 5, 9 = 45. या साईडला, डाव्या साईडला जर पाहिलं तर 9 × 6 = 3. पुढल्या साईडला पाहिलं आपण तर या ठिकाणी हा 0 जाईल, हा 0 जाईल. परंतु आता भाग पूर्ण बसत नाही, म्हणजे शिल्लक कोण राहिलेले? या साईडला. इकडे जर पाहिलं तुम्ही 3 × 9 = 9 आणि छेदस्थानात 2 आहे. ओके, हे इकडे येताना गुणाकार व्यस्त होतात, म्हणजे काय होणार बाळांनो? पहा, 9 × 6 × 3 हा 2 खाली आहे छेदस्थानी, तो अंशस्थानी गेला 2,
आणि छेदस्थानात हा तीन गुणाकारात नऊ ओके आणि पुढे काय येणार बाळांनो दिवस पहा बरं बाळांनो कसा भाग जातोय कोणाला एकदम सायलेंट गडबड करायची नाही या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर नऊला नऊ गेले तीनला तीन गेले सहा एक सहा सहावी दोन काय बारा दिवस लागतील किती दिवस लागतील बारा ऑप्शन क्रमांक दोन समजलं का परत सांगावं लागेल चला एसएमएस करू शकता तुम्ही आता एसएमएस ची संख्या पार बंद झाली समजलंय का परत सांगावं लागेल बाळांनो एस ऑर नो हा तुम्ही टाकलेले मेसेज मला दिसणार आहे चला ठीक आहे केले ओपन चला टाकत जा जाऊ द्या कारण तुम्ही थोडे ऍक्टिव्ह राहिले पाहिजे नाही तर तुम्ही ऍक्टिव्ह नसल्यानंतर तो माझा एक क्लास मधला मूड जायचा आणि तुमचा तर तसाच मूड गेलेला असतो त्यामुळे तुमचा मूड वाढवा म्हणून बाबा नो परत सांगू बिडवे बाबडा एकदम छान उदाहरण होतं नाही समजलं चला इट्स ओके नसन समजलं तर परत एकदा रिपीट मारतो मी इट्स ओके लक्ष द्या इकडं सर्वांनी लक्ष द्या एकदम पहा हे आउटपुटचे उदाहरण आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला आउटपुट एवढं अर्थ कळतोय टेबल बनवणं असू दरवाजा बनवणं असू खेळणी बनवणे असू याचा अर्थ ते बनलंय ते आउटपुट झालंय जे जे आउटपुट असेल ते काय करायचं छेदस्थानामध्ये मांडायचं आता आउटपुट पहा बरं इथं 45 मजूर आहे जसं आपण अगोदर अभ्यासत होतो तसं पहा 45 मजूर आहे दररोज 6 तास काम करतात आणि किती दिवसामध्ये आता दिवस वरती मेन्शन करायचं 15 दिवसांमध्ये किती टेबल बनवताय बाळांनो 25 टेबल बनवले ते छेदस्थानात मांडले आपण एकदम गडबड नाही करतो कुठलं स्टेटमेंटमध्ये काय कुठल्या वाक्यामध्ये म्हणतात ते 30 मजूर आहेत रोज किती 9 तास काम करतात आणि 9 तास काम केल्यानंतर किती दिवसात दिवस माहित नाही आपल्याला म्हणून मी तर दिवस मांडतो आता जोपर्यंत तुम्हाला माहित नाही तोपर्यंत सांगतो नंतर तुमचा जेव्हा अभ्यास होईल तेव्हा तुम्ही वेगानं सोडवशान किती टेबल बनवतात 20 म्हणजे आउटपुट झालं इकडल्या बाजूला 25 मजुरांनी बनवले इकडल्या 30 मजुरांनी किती टेबल बनवले 20 दररोज 9 तास काम केले तर एवढं बनवण्यासाठी किती दिवस लागतील असं म्हणतात आणि इकडे तर ऑलरेडी दिलं होतं कोण कोणाला जातंय आता हे तर काय बेसिक आहे हे कोण कोणाला जाते पहा बरं 5 1 5 5 6 25 5 1 5 5 9 45 5 1 5 5 3 15 जेवढे जेवढे शिल्लक राहिले त्यांना लिहून टाका 9 गुणाकारामध्ये 6 बाळांनो गुणाकारात 3 पुढे पहा इथं फक्त हा एकमेकाला जाईल 0 0 बाकी जाण्याचे चान्सेस नाहीयेत म्हणून 3 गुणाकारात 9 छेदस्थानात 2 आहे आता हे इकडे पुढे तसेच दिवस लिहितो मी हे जे इकडे आहेत ना हे गुणाकार व्यस्त होऊन इकडे येतील म्हणजे गुणाकार व्यस्त म्हणजे काय अंश छेदस्थानी आणि छेद अंशस्थानी म्हणजे हा छेद जो आहे तो अंशस्थानी जाईल आणि हा छेद आहे तो काय होईल अंश सॉरी हा अंश आहे तो छेदस्थानी म्हणजे अल्टर होतील फक्त बस म्हणल्या 9 गुणाकारात 6 गुणाकारात 3 गुणाकारात हे जे खाली छेदस्थानी आहेत ते वरती अंशस्थानी आले आणि छेदस्थानात हे 3 जे आहेत ते खाली आले आणि 9 पण खाली आले ओके कोण कोणाला कट होते पहा 9 गेला 9 गेला 3 गेला 3 गेला कोण शिल्लक राहिले बाळांनो तर या ठिकाणी 6 आणि 2 6 1 6 म्हणजे 6 आणि 2 गुणाकार 6 2 12 आणि 12 म्हणले ऑप्शन क्रमांक 2 कोणाला काय डाऊट आता डाऊट नसावा मेबी येस ऑर नो चला नेक्स्ट पहा बाळांनो पुढलं उदाहरण आहे 10 मजूर 7 दिवसात टाइम नाही दिला किती वेळ काम करतात टाइम नाही दिला ओके 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी तयार करतात एकदम सायलेंट 10 मजूर 7 दिवसात 1400 खेळणी तयार करतात तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करतील चला सोडवा पहिले बॅक करा रे प्रश्नच लिहून नाही दिली अप्रतिम बाळान एकदम सायलेंट छान 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 अप्रतिम आता तेच आहे आता एका दिवसात किती काम करता याच्या भाष्य नाही याच्या भाष्यच नाही काही सापडत ना का बसू ती हा त्याच्यात ते म्हणले नाही तर विषय सोडून द्यायचा इथं 10 मजूर आहे दररोज किती 10 मजूर आहे 7 दिवस दिले आणि आउटपुट काय झालं 1400 खेळणी बनवली पुढे म्हणतात किती मजूर आहे 8 मजूर आहे 3 दिवस आहे किती खेळणी बनवली माहित नाही आता या ठिकाणी गडबड नको व्हायला हा 0 गेला हा 0 गेला समजा 7 1 7
सात दुने चौदह म्हणजे काय शिल्लक राहिलं एक छेद वीस। आता या ठिकाणी काय होणार आहे बरोबर आठ त्रिक काय बाळांनो मी केले चोवीस आणि छेदस्थानात आले। आता काय करायचं प्रश्न निर्माण होतो मुलांना असा तिरकस गुणाकार करा एकदम सरळ। हा क्वेश्चन मार्क इकडे आला म्हणजे क्वेश्चनच राहिला एक ला गुणल्यानंतर काय फरक पडत नाही। हा क्वेश्चन मार्क म्हणजे काय आपल्यासाठी ते खेळणी आहे म्हणजे या ठिकाणी काय मी इकडे लिहितो चला क्वेश्चन मार्क म्हणजे काय बाळांनो ती खेळणी आहे। आणि पुढे काय म्हणतात आपल्याला वीस आणि चोवीसचा फक्त काय करायचं बाळांनो गुणाकार करायचा आहे। वीस गुणाकारामध्ये चोवीस म्हणजे पहा शून्य तसा तरी चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणून उत्तर आलं बाळांनो चारशे ऐंशी। काय डाऊट कोण आला चारशे ऐंशी आलं ओके व्हेरी गुड। चला नेक्स्ट एक्झाम्पल एकदम शांत ते सोडवा। एक काम तीस मुले एक काम तीस मुले चाळीस दिवसात पूर्ण करतात। एक काम तीस मुले चाळीस दिवसात पूर्ण करतात जर सहा मुले व चार पुरुष एवढे सॉरी जर चार सहा मुले चार पुरुषां एवढे काम करतात जर सहा मुले चार पुरुषां एवढे काम करतात तर तेच काम चाळीस पुरुष किती दिवसात करतील तर तेच काम चाळीस पुरुष किती दिवसात करतील। एकदम छान उदाहरण आहे पाबळांनो हे एकदम छान आहे बाळांनो। आता इथं थोडा आहे ना प्रश्न वेगळा आहे मग मी तुम पुढे तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने हे लक्ष एकदम सायलंट हा पहिल्यांदा काय बोलले मुले चला इथं आपण मुले मेन्शन करा काही दिवस फक्त नंतर तुम्हाला ते आपो प्रॅक्टिस जमण मुले त्यानंतर काय म्हणतात दिवस या ठिकाणी दिवस मांडा मुले दिवस आता परत मुले आले म्हणून मुलांना न मांडता त्याच्या पुढला कोणी पुरुष आहे तर पुरुष मांडून टाका असं आपलं पुरुष मांडून टाका लिहिलं एकदम सायलंट हा तीस मुले चाळीस दिवस दिवस मेन्शन केले। आता परत मुले आले म्हणून त्याला स्किप केलं डायरेक्ट काय घेतलं बाळांनो पुरुष घेतले पुढे पुरुष। आता जसं जसं वाक्यांची रचना आहे तसं तसं इथं ठेवत जा किती मुले आहेत तीस मुले घेतले आपण तीस मुले ओके किती दिवसामध्ये चाळीस दिवसात चाळीस दिवस लिहिले ओके परत म्हणतात सहा मुले आता सहा मुले इथं पुरुष आहेत म्हणून सहा मुले कुठे आहेत खाली आहेत तर सहा मुले इथं सहा आणि काय म्हणतात चार पुरुष पुरुषांची जागा रिक्त होती इथं देऊन टाकले चार पुरुष एकदम गडबड न करता चार पुरुष तिकडे देऊन टाकले पुरुष एवढे काम करतात तर तेच काम चाळीस पुरुष किती पुरुष चाळीस पुरुष आता पुरुष कुठे इथं तिथल्या चाळीस पुरुष किती दिवसात करतील एकदम सोपं पुन्हा एकदा किती मुले आहेत तीस मुले किती दिवसात चाळीस दिवसात ओके किती मुले सहा आता पुढे ना जाता परत वापस यावं लागतं सहा मुले आणि एवढे कोण काम करतं चार पुरुष म्हणून पुरुषांक गेले परत काय म्हणले तर तेच काम चाळीस पुरुष किती पुरुष बाळांनो चाळीस आहे हे चाळीस पुरुष किती दिवसात करतील बस मध्ये एक रेष मारून टाका आणि मल्टिप्लाय करा चला इथं गुणाकार इथं गुणाकार इथं गुणाकार इथं गुणाकार चाळीसला चाळीस गेले अजून कोण जाईल सहा कसा सहा पंचेतीस मग शिल्लक कोण राहिलं या ठिकाणचे पाच या ठिकाणचे चार पाच गुणाकारा चार चारा पंचे वीस वीस म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक एक समजलं एस ऑर नो एकदम सोपं आहे फक्त तुम्ही किती मानसिकतेने त्याच्याकडे लक्ष द्या हा मॅटर करतो चला समजलं का परत सांगावं लागेल मुले दिवस पुरुष जर महिला आल्या तर महिला राहतील काय टेन्शन तिचे टेन्शन घ्यायचं नाही नेक्स्ट जाऊ एस ऑर नो ओके बाळा सोडा बरं आता तुम्ही हे अठरा पुरुष एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात अठरा पुरुष जे आहेत ते एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात अठरा पुरुष एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात जर आठ पुरुष बारा मुलांइतके काम करतात जर आठ पुरुष बारा मुलांइतके काम करतात जर आठ पुरुष बारा मुलांइतके काम करतात तर छत्तीस मुले तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील तर छत्तीस मुले तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील। चला सोडवा चला बाळांनो पुन्हा एकदा तेच पहिल्यांदा काय म्हणले पुरुष पुरुष मेन्शन केले आपण
नंतर तुम्हाला ते लिहायची पण गरज येणार नाही. पुढे काय म्हणतात, दिवस दिवस. पुढे काय पुरुषांनंतर काय मुले मुले आहे, मेन्शन केले मुले. चला किमती पटपट टाकून द्या. किती पुरुष आहे, 18 पुरुष. किती दिवसात, 24 दिवसात. पुन्हा काय म्हणतात, 8 पुरुष. चला पुरुषांक गेलो, 8 पुरुष. किती मुलांनी इतके, 12 मुलांनी इतके. काम करतात तर 36 मुले. पुन्हा कोण आहे, 36 मुले. तेच काम किती दिवसात करतील, पहा बरं. एकदम सोपं आहे बाळांनो. या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह टाकून द्या, कोण कोणाला जाते पहा बरं बाळांनो. या ठिकाणी पाहिलं तर 18 एक 18 18 दुने 36, 8 एक 8 8 3 24, 2 एक 2 62 12, म्हणजे काय आलं बाळांनो, 3 गुणाकारात 6, सावित्रिक 18, उत्तर 18 आले. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2 अप्रतिम. ज्यांचं ज्यांचं आलं त्यांचं अप्रतिम बाळांनो. चला नेक्स्ट, समजलं. चला 15 नंबरचा थोडासा पॅटर्न, त्याच पद्धतीचं अजून एक उदाहरण दिलं मी, सोडवा बरं बाळांनो. एवढं 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियां एवढे काम करतात, जर 4 पुरुष 6 स्त्रियां एवढे काम करतात, तर 18 स्त्रिया, तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील, तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील. अप्रतिम बाळा एकदा तसंच आहे हे बाळांनो. पुरुष, त्यानंतर काय दिले, दिवस, आणि पुढे काय म्हटले, स्त्रिया. या ठिकाणी बाळांनो म्हटलं स्त्रिया. ओके, किती पुरुष आहे, 9 पुरुष. किती दिवसात, 12 दिवसात. पुन्हा पुरुष आले, 4 पुरुष. ओके, किती स्त्रिया, 6 स्त्रिया. ते काम त्या स्त्रिया किती, 18 स्त्रिया किती दिवसात करतील, दिवस क्वेश्चन मार्क. एकदम इझी आहे. पुन्हा तेच पाबर, कोण, 9 एक 9 9 दुने 18, 4 एक 4 4 3 12, 2 एक 2 2 3 6, 3 एक 3 3 3 9, 3 गुणाकारात 3 3 3 12 9. ऑप्शन क्रमांक 3, 9 दिवस. चला नेक्स्ट, समजलं असेल. एकदम नॉर्मल उदाहरण होतं हे. एकदा उदाहरण समजलं, याच्या मुद्दाम एक एक्स्ट्रा टाकलं होतं म्हटलं मुलांना पुन्हा एकदा समजण्यासाठी. आता थोडा पॅटर्न बदलतो, पाबर सोडवा. 6 पुरुष किंवा 8 मुले, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. आता याच्यामध्ये नवीन शब्द आलाय, किंवा. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील. पहिल्या उदाहरणात आणि ह्या उदाहरणात एक नवीन बदल आहे का, याच्यामध्ये हा किंवा शब्द आलाय. कोण आलाय, हा किंवा. किंवा शब्द आल्यानंतर काय करावं लागतं, चेंजेस होतात. ज्यांना वाचता येतं त्या सगळ्या मुलांसाठी माझं खूप महत्वाचं वाक्य आहे का बाबांनो, प्रश्न आल्यानंतर व्यवस्थित वाचा. कितीतरी मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये 1 1 1 2 2 2 मार्कानं जे राहिले ना, त्यांनी प्रश्न नीट न वाचल्यामुळे काय झालेले, राहिलेले आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे, पेपरला जेव्हा आपण बसतो, मानसिकता आपली पेपरवरती एकदम शांततेत असावी, जेणेकरून आपल्याला सहज सहज उत्तर येईल. आणि 1.5 तासामध्ये आपण तर एवढं मानसिकता बनवाय पाहिजे ना, आपलं आयुष्य घडवणारा जर पेपर असेल तर 1.5 तासामध्ये बाकी सगळ्या गोष्टींना काय करायचं, बंद, स्किप, आणि डायरेक्ट काय, पेपर कच आपलं कॉन्सन्ट्रेशन, शुअर उत्तर येतात. फक्त नीट पेपर वाचायचा, नीट प्रश्न वाचा. हा प्रश्न दिलाय ना, त्या कार्यमज्ञतेने तो वाचायचा, त्याचं उत्तर 100% येतं. आणि आताही तुम्हाला आलेलं असेल, पहिल्या उदाहरणात काय बदल आहे, इतकं वाचताना स्वतःचं मन स्थिर ठेवायचं ना. पहिलं उदाहरण सोडवलं होतं, त्याच्यात काय बदल आहे, याच्यात काय बदल आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं, किंवा नव्हतं, याच्यात किंवा आलं. मग प्रश्न लगेच आपल्या मेंदूला चालना मिळाली पाहिजे, बाबा किंवा आले काय, ओके, किंवा आले काय करायचं. चला नेक्स्ट, किंवा आले तुम्हाला सांगतो आहे तसं ऍज इट इज लिहायचं. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. संपला विषय, अंश पहिला आहे तसा ऍज इट इज. काय, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, होल्ड. पुढे पुढे काय म्हणतात आता, तर तेच काम आहे, याच कामाची कम्पेअर त्याच कामाशी पुढल्या युनिट बरोबर आहे. तर ते म्हणतात 7 पुरुष आणि काय 12 मुले तेच काम किती दिवसात करतील. या ठिकाणी दिवस विचारताय आपल्याला, काय बदल झाला बाळांनो. या वाक्यामध्ये एक नवीन शब्द आलाय, किंवा.
हाँ किंवा आल्यावर काय करावं लागतं, सहा मुले किंवा आठ पुरुष एक काम चोवीस दिवसात करतात, तर सात मुले आणि बारा सॉरी सात पुरुष आणि बारा मुले तेच काम किती दिवसात करतील. पुढल्या वाक्यात आणि आला आणि पहिल्या वाक्यात जर किंवा आलं तर काही नाही, एकदम शांततेमध्ये आपला हा पहिला आहे ना आहे तसाच लिहायचा, गडबड करायची नाही, आहे तसंच लिहा. काय सहा गुणाकारात आठ गुणाकारात चोवीस छदस्थानात, हे भाऊ इकडले जे दोन आहेत ना ते उचला आणि ते इकडं आणा, ते सात गुणाकारात किती आले चोवीस आले आणि बरोबर पुढे काय राहणार तुमचे दिवस. ओके आता गडबड ना करू, हा सॉरी बारा आहे माझ्याकडे एक मिस्टेक झाली सॉरी इथं बारा आहे सॉरी सॉरी ठीक आहे ठीक आहे लवकर सांगा जायचं अनावधानानं चूक नको व्हायला, एकदम गडबड नाही काय होत नाही काय नाही टेन्शन नाही घ्यायचं अनावधानानं चुका होतात. आता काय करायचं बाळांनो इथपर्यंत आला तुम्ही गडबड करायची नाही. पहिला जो अंश आहे ऍज इट इज लिहा, आता मी एवढी एक पायरी वाढवली पुढल्या उदाहरणात ती पायरी पण नसणार आहे. वरला जो अंश आहे ऍज इट इज लिहा, त्याच्यात कोणत्या स्वरूपाचा काही एक फेरबदल करायचा नाही. काय वरला अंश आपला लिहून टाकला आपण, सहा गुणाकारात आठ गुणाकारात चोवीस अंश लिहिला. हा पहिलं उदाहरण समजायला थोडा वेळ लागेल, हा लिहिलंय बाळा ओके. त्यानंतर सहा गुणाकार, आता मग पुढं छदस्थानी कोणाला घ्यायचं तर बदल करायचा, हा चार चोवीस कट, आता हे जे राहिले ना यांचा असा तिरकस गुणाकार करा. हा अंशामधला शेवटचा अंक आहे तो डिलीट मारा, तो संपला. आता हा कट जागेव कट करायचा, मग राहिलं काय यांचा तिरकस गुणाकार करा, गुणाकार बारसक बहात्तर झाले आणि सती आठी छप्पन झाले. हा जो तिरकस गुणाकार आहे बारसक बहात्तर सती आठी छप्पन यांची बेरीज करा, सहा दोन आठ सात आणि पाच बारा म्हणजे किती आली एकशे अठ्ठावीस. मग काय करायचं एकशे अठ्ठावीस, एकशे अठ्ठावीस इथून उचला बाळांनो आणि ते कुठं मांडा छदस्थानी, संपला विषय. किती नॉर्मल आहे, अंश आहे तसाच लिहिला. मग हे इकडे आल्यानंतर जो अंश आहे अंशाचा शेवटचा अंक तो डिलीट कट करून टाका. मग यांचा तिरकस गुणाकार करा, बारसक बहात्तर आठी साती छप्पन आणि यांची बेरीज करा. तुम्हाला कळतं आलेली बेरीज कुठं मांडाय पाहिजे, छदस्थाना, संपला विषय. चला कोणी भाग जातोय पहा बरं, चारनं सहज भाग जाईल का, बारानं जातो नाही, चारनं देऊ आपण. चार एक चार चार त्रिक बारा चार दुने आठ, चार एक चार चार दुने आठ, या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आता कोणी भाग जाणार आहे, आठ एक आठ आठ चौक बत्तीस, आठ एक आठ आठ त्रिक चोवीस, बे एक बे बे दुने चार, बे त्रिक सहा, बे एक बे गेला, तीन त्रिक नऊ, बरोबर ना सर्वांचं, तीन त्रिक नऊ, म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आलं बाळांनो, नऊ दिवस लागतील. समजलं की परत सांगावं लागेल हे उदाहरण, एस ऑर नो, समजलं बाळांनो. अजून एक उदाहरण देतो मग तुम्ही सोडवा, एवढं तुम्ही सोडवा बाळांनो. नेक्स्ट चला एवढं तुम्ही सोडव बरं पहा विवेक, एवढं सोडव बाळ मी परत सांगतो टेन्शन न घेऊ. दहा माणसे किंवा बारा स्त्रिया, एवढा प्रयत्न कर विवेक, हा मी परत सांगतो बाळा. दहा माणसे किंवा बारा स्त्रिया एक काम दहा दिवसात पूर्ण करतात, परत हा सांगतो सांगतो बाळा एवढं फक्त एकदा. दहा माणसे किंवा बारा स्त्रिया एक काम दहा दिवसात पूर्ण करतात, जर जर पंधरा माणसे व सहा स्त्रिया यांनी, जर पंधरा माणसे व सहा स्त्रिया यांनी एकत्रितपणे काम केल्यास, एकत्रितपणे काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ओके बऱ्याच जणांना नाही समजलं बाळांनो सोडून देतो टेन्शन ना घेऊ, सोडून देतो इट्स ओके घेतो. देतो मी सोडून देतो टेन्शन ना घेऊ. पुन्हा एकदा मी याच उदाहरणाला सोडून देतो ना, अजून एक उदाहरण तुम्हाला सोडवायला होतो तर लक्ष द्या दोन मिनिटांसाठी बाळा, एकदम सायलेंट. मी जर सांगितलं तसं दहा माणसे आणि किंवा बारा स्त्रिया किंवा आहे वाक्यात नीट लक्ष द्यायचं, किंवा बारा स्त्रिया एक काम दहा दिवसात पूर्ण करता, राईट. इथपर्यंत तुम्ही आलात, छेदस्थानात घ्या आता तुम्ही काय, पंधरा माणसे व सहा स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील पा, संपला विषय, एकदम सोपं आहे. सायलंट. दहा माणसे किंवा बारा स्त्रिया एक काम किती दिवसात करतात, दहा दिवसात करतात, तेच काम आहे, काम बदललं नाही, काय आहे ते समथिंग, कामाबद्दल माहित नाही आपल्याला, तेच काम करायचंय. मग कोण आहे, पंधरा माणसे आणि सहा स्त्रिया किती दिवसात करतील, म्हणजे समजलं. इथपर्यंत आला जो अंश आहे तो ऍज इट इज लिहून टाका. काय अंश तुमचा, या ठिकाणी तुम्ही अंश आहे लिहिला, दहा गुणाकारात बारा गुणाकारात काय करायचं, आता गुणाकारात जे दहा आहे ते दहा मांडून टाका. ओके आता छदस्थानी कोणाला घ्यायचं, छदस्थानी काय करायचं बाळांनो, याच्यामधला हा जो दहा आहे ना तो कट मारा, अंशातला शेवटचा अंक दहा आहे ना तो कट करून टाका आणि आता राहिलेले एवढेच आहे, तर यांचा तिरकस गुणाकार.
दावीस साठ पंद्रह बारा चा गुणाकार के पंद्रह दुने तीस हजे आले बाळांनो तीन पंद्रह एक पंद्रह तीन अठरा म्हणजे एकशे ऐंशी शून्य सहा सहा बारा चौदह म्हणजे दोनशे चाळीस समजलं इथपर्यंत हा कट दोनशे चाळीस काय आले यांची तिरकस गुणाकाराची बेरीज दोनशे चाळीस आली ते कुठे मांडायची आहे बबड्यांनो तर ती दोनशे चाळीस या ठिकाणी मांडायची ओके दोनशे चाळीस त्या ठिकाणी मांडली आणि हे ते नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे मग करून टाका कॅल्क्युलेशन बाळांनो हा शून्य गेला बाळांनो हा शून्य गेला बारा एक बारा बारा दोन चोवीस खाली राहिले दोन बाळांनो हे दोन दहाला भाग जाईल बेक बे बे पंच दहा म्हणून उत्तर आलं बाळांनो पाच पाच म्हणले ऑप्शन क्रमांक दोन विकी समजला अमोल समजला बापड्या येस ऑर नो समजलं सर्वांना येस अमोल विवेक अजून मी तुम्हाला एक सोडवायला देतो तुमचा एस एम एस पाहिजे मला हे अमोल समजलं बाळा चला नेक्स्ट तुम्ही सोडवत आहे मी बाजूला उभा राहतो तुमचं लिहून घ्या पटपट येस येस व्हेरी गुड शाबास बाळा नेक्स्ट तुम्ही सोडवत आहे एवढं उदाहरण तुम्ही सोडवा जर चार पुरुष किंवा सहा मुले जर चार पुरुष किंवा सहा मुले एक काम बारा दिवसात पूर्ण करतात जर चार पुरुष किंवा सहा मुले एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम बारा पुरुष आणि सहा मुले तर तेच काम बारा पुरुष आणि सहा मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील चला शाबास बाळांनो छान छान सर्वांचं आलं असेल ज्यांचं उत्तर येतं त्यांना मनापासून म्हटलं ना माझ्याकडून वेलकम बाळांनो आणि ज्यांचं येत नसेल बाळांनो तुम्ही एकदा प्रयत्न करा आजपासून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असेल की ॲपमध्ये तीन वेळा आपण ते रेकॉर्ड व्हिडिओ पाहू शकत होतो तर आज सायंकाळी मी ते दो एक्स्ट्रा देईल तुम्हाला पाच वेळा आणि कृपया अशा स्वरूपाचा खूप छान कंटेंट आपल्या सह्याद्री अकॅडमी संगमनेऱ्या ॲपमध्ये आहे आता सध्या तरी मॅथच घेतोय भविष्यात मी हिस्ट्री का पण किंवा बाकीच्याही सब्जेक्ट जाईल परंतु जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा तुम्ही कृपया प्रयत्न करावा एवढीच माझ्याकडून आशा असं तुम्हाला कारण फक्त मी 15 जानेवारी पर्यंत जे काही लॉन्च केलेलं असेल हा जोपर्यंत मॅथचा सिलेबस असेल तो फक्त मी 300 रुपयाला दिलेला आहे बाळांनो म्हणजे पूर्वी 500 रुपये होते त्याच्यामध्ये आता मी अजून त्याच्यावरती बापूजी ज्यांना मी माझ्या आयुष्यातला आदर्श मानतो महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी 40% डिस्काउंट दिलेला आहे आणि आता तो सध्या 300 रुपयालाच अवेलेबल आहे तर कृपया चांगला कंटेंट आहे तो कंटेंट मार्केटमध्ये मुलांपर्यंत पोहोचवावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि म्हणजे तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहे मला का बाबा तुम्ही ती खूप मोठी अमाऊंट नाही खूप छोटी अमाऊंट आहे पण त्याच्यामुळं आणखीन मलाही प्रेरणा मिळते का जास्त लोकांना आपण जो कंटेंट देतोय तो आवडतोय त्यामुळं त्यांनाही फायदा होईल आणि जेणेकरून तुम्हाला पण अजून शिकवताना माझा जो आहे अजूनही माझा कॉन्फिडन्स वाढेल बस एवढीच आशा असेल तुमच्याकडून एवढं उदाहरण पुन्हा एकदा मी समजून सांगतो बाळांनो चार पुरुष आहे किती पुरुष आहे चार आहे चार पुरुष किंवा सहा मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात छेदस्थानात काय बाळांनो तर 12 पुरुष आणि सहा मुले तेच काम किती दिवसात अंश आहेत तसंच लिहिला बाळांनो ओके बाळांनो चार गुणाकारात सहा गुणाकारात 12 छेदस्थानात मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसंच हा कट झाला सावी चौक 24 बारसक 72 म्हणजे 4 आणि 2 बाळांनो किती दिसतंय तुम्हाला बाजूला होतो मी 4 आणि 2 6 7 आणि 2 9 म्हणजे किती आले 96 या ठिकाणी 96 मेन्शन केले आपण हा 12 × 12 12 × 8 96 4 × 4 4 × 2 8 2 × 2 2 3 6 म्हणून उत्तर बाळांनो काय आलं 3 ऑप्शन क्रमांक 1 3 दिवस समजलं ठीक आहे अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलं त्या ऍपची माहिती सर्वांना द्या सह्याद्री करिअर अकॅडमी संगमनेर या आपल्या ऍपची माहिती तुम्ही सर्वांना द्यावी अशी अपेक्षा मी करतो आणि राहिला प्रश्न जीएसचा क्लासचा तर आपला कॅमेरा एवढे 1-2 दिवसात येईल ज्या कॅमेराच्या माध्यमातून मला देख अजून सोपं जाईल जेणेकरून सगळा सेटअप रेडी करायची गरज येणार नाही ज्यावेळेस माझा क्लास चालू असेल त्यावेळेस आय थिंक दुपारी 1:15 जीएसचा क्लास असेल आणि 12 1:30 12 वाजता मॅथचा लेक्चर असेल दोन्ही कंटिन्यू लेक्चर असतील त्याच्यामुळं 1-2 वाजेपर्यंतची डेली बॅच असेल आणि ती बॅच आपली स्टार्ट होईल म्हणजे 15 ऑक्टोबर पासून आपली बॅच स्टार्ट होईल म्हणजे त्याच्यामध्ये जीएस पण त्यामध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्ही संस्थेच्या ज्या काही
अध्यापनाची शैली काय असेल किंवा जे काही संस्थेचं जे काही सर्व काही पेज असेल तुम्ही एकदा यूट्यूब चॅनल वरती पण जा सगळी जा। हां जे मी एकदा सांगितलंय ना का मी तुम्हाला 15 तारीख दिली तर कन्फर्म मी 15 तारखेपर्यंत तुमचं सिलेबस घेणारच, असं नाही की एकदा ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला लक्ष दिलं जाणार नाही। ही तुम्हाला मी शब्द देतो आणि तो शब्दही मी 100% पाळेन याची आशा करतो। आणि बाळांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो का सह्याद्री अकॅडमी संगमनेर ऍपला सर्व पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच माझी विनंती असेल। धन्यवाद। जय हिंद।